हेलो एवरीवन, आई एम प्रोफेसर नारायण मोरे टीचिंग बायोलॉजी सब्जेक्ट. वेलकम टू माय व्हिडिओ. माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. इन द प्रीवियस व्हिडिओ वी सीन अबाउट व्हेरियस कॉन्सेप्ट रिलेटेड टू सिस्टमॅटिक्स लाईक टॅक्सॉनॉमी, क्लासिफिकेशन, टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन, आर्टिफिशियल सिस्टीम, फायलोजेनेटिक सिस्टीम, नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, केमोटेक्झॉनॉमी, थ्री डोमेन्स ऑफ लाईफ अँड न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. ओके, नाऊ इन दिस व्हिडिओ आय विल गोइंग टू एक्सप्लेन द व्हेरियस कॉन्सेप्ट रिलेटेड टू सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक क्लॅडोग्राम, फायलोजेनी, डीएनए बारकोडिंग, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज, टॅक्झॉनॉमिक हिरार्की दॅट इज टॅक्सॉन, क्लासिफिकेशन ऑफ चायना रोज अँड ओबरा बाय जिंग व्हेरियस कॅटेगरीज अँड टॅक्सॉन अँड युनिट ऑफ क्लासिफिकेशन फॉर एक्झाम्पल पेशीज. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी अबाउट क्लॅडोग्राम. क्लॅडोग्राम इज अ टिपिकल ब्रांचिंग पॅटर्न. हा एक ब्रांचिंग पॅटर्न असतो. काय असतं बघा याच्यामध्ये, क्लॅडोग्राम मध्ये फॉर एक्झाम्पल डायग्राम ऑफ थ्री डोमेन्स. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे डायग्राम ऑफ थ्री डोमेन्स ऑफ लाईफ इज अ क्लॅडोग्राम. इट रिप्रेझेंट्स हायपोथेटिकल रिलेशनशिप अँड डिनोटिंग कम्पॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर कॉमन अँसेस्टर. म्हणजे सजीव आणि त्यांचे सामान्य पूर्वज यांच्यामधील तुलनात्मक आणि काल्पनिक संबंध हे क्लॅडोग्राम आपल्याला दर्शवत असतो. त्याचं एक्झाम्पल आहे डायग्राम ऑफ थ्री डोमेन्स ऑफ लाईफ. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, युकॅरिया, आर्किया हे तीन डोमेन्स आहेत आणि त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे, रिलेशनशिप आहे, काय संबंध आहे वन ग्रुप टू अदर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम अँड हॅव्हिंग कॉमन अँसेस्टर आणि त्याचे सामान्य पूर्वज काय एकच आहे. तर सजीवामधलं तुलनात्मक आणि काल्पनिक संबंध हे क्लॅडोग्राम मध्ये दाखवले जातात. देन फायलोजेनी, इट इज अ इव्होल्युशनरी रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम. इव्होल्युशनरी म्हणजे काय, तर विकासात्मक संबंध सजीवामध्ये काय आहेत, कोणत्या गटाचा कोणत्या गटाशी काय संबंध आहे, त्याची उत्क्रांती कशी झालेली आहे, याचा स्टडी फायलोजेनी मध्ये केला जातो. अँड इट इज इम्पॉर्टंट टूल फॉर क्लासिफिकेशन एज इट टेक्स इन टू अकाउंट नॉट ओनली मॉर्फॉलॉजिकल स्टेटस बट ऑल्सो रिलेशनशिप ऑफ वन ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम टू द अनादर ग्रुप ऑफ लाईफ अँड इट हेल्प्स टू अंडरस्टँड द इव्होल्युशन ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे सजीवांची उत्क्रांती कशी झाली, विकास कसा झाला हे फायलोजेनी म्हणून आपल्याला कळतं समजतं. अँड इट ऑल्सो फोकस ऑन सिमिलॅरिटीज ऑफ देअर मेटाबॉलिक फंक्शन. हे फायलोजेनीमध्ये आपण स्टडी करतो. फॉर एक्झाम्पल थ्री डोमेन कन्सेप्ट ऑफ मोजेस, फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम ऑफ विटाकर आर दी गुड एक्झाम्पल्स ऑफ फायलोजेनी. ओके, देन वी से अबाउट डीएनए बारकोडिंग. इट इज अ न्यू मेथड फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ एनी पेसीज. कोणतीही पेसीज ओळखण्यासाठी ही नवीन पद्धत अस्तित्वात आलेला आहे, त्याला डीएनए बारकोडिंग असं म्हटलं जातं. इट इज अ मेथड ऑफ आयडेंटिफिकेशन ऑफ एनी पेसीज अँड इट इज बेस्ड ऑन इट्स डीएनए सिक्वेन्स फ्रॉम टायनी टिश्यू सॅम्पल ऑफ ऑर्गॅनिझम्स अंडर स्टडी. इट ऑल्सो हेल्प्स टू स्टडी
the newly identified organisms or species, and also relationship between ecological and evolutionary relationship between the living organisms. म्हणजे पर्यावरणात्मक आणि विकासात्मक सजीवामध्ये काय संबंध आहेत हे आपल्याला याच्यातून समजतं. इट इन्क्लूड्स टू मेजर बेसिक स्टेप्स. डीएनए बारकोडिंग मध्ये दोन स्टेप्स असतात. फर्स्ट स्टेप जे आहे कलेक्टिंग द डीएनए बारकोडिंग डाटा ऑफ नोन पेशीज. नोन पेशीजचा डीएनए बारकोड डाटा कलेक्ट केला जातो. आणि सेकंड स्टेप आहे मॅचिंग द बारकोड सिक्वेन्सेस डीएनए सिक्वेन्सेस ऑफ अननोन सॅम्पल अगेन्स्ट द बारकोड लायब्ररी फॉर आयडेंटिफिकेशन. त्याच्याबरोबर ते कंपॅरिझन केलं जातं. अननोन सॅम्पलचं डीएनए सिक्वेन्स हा आपल्याकडे जो डाटा असतो डीएनए सिक्वेन्स जी लायब्ररी आहे बारकोड लायब्ररी त्या लायब्ररीमधले जे डीएनए आहे सिक्वेन्स आहे डीएनएचा त्याच्याबरोबर अननोन सॅम्पलचा डीएनए सिक्वेन्स हा मॅचिंग केला जातो. कोणत्या गटाशी ते संबंधित आहे जवळ आहे कोणत्या गटातला आहे कोणत्या फॅमिलीमधला आहे हे किंवा कोणत्या जीनसमधला आहे हे नवीन पेशी ते आपल्याला त्याच्यावरून समजत. डीएनए बारकोडिंग हॅज मेनी ऍप्लिकेशन्स सच एज प्रोटेक्शन ऑफ इनडेंजर्ड पेशीज. इनडेंजर्ड पेशीज म्हणजे पेशीज व्हिच आर फेसिंग टू डेंजर ऑफ एक्सटेन्शन. म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला नाहीशा होण्याच्या मार्गावर असणारे जे काही पेशीज आहेत प्लांट पेशीज ॲनिमल पेशीज त्याला इनडेंजर्ड असं म्हटलं जातं आणि त्याचं रेकॉर्ड हे रेड डाटा बुकमध्ये नोंद केली जाते. अशा ज्या पेशीज आहेत त्याचं प्रोटेक्शन आपल्याला करता येतं बाय डीएनए बारकोडिंग. प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे जो बायोमास आहे बायोडायव्हर्सिटी आहे त्याचं प्रिझर्वेशन आपल्याला करता येतं. पेस्ट कंट्रोल इन ॲग्रीकल्चर. ॲग्रीकल्चरमध्ये जे पेस्ट आहेत जे पिकाला डॅमेज करतात त्याचं कंट्रोल आपल्याला डीएनए बारकोडिंग मधून करता येतं. आयडेंटिफाईंग द डिसीज व्हेक्टर्स म्हणजे डिसीजचे जे पॉझिटिव्ह एजंट आहेत ते कॅरी करणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्याला आपण व्हेक्टर असं म्हणतो. म्हणजे कॅरियर असतात जर्म कॅरियर करतात तर त्याचं आयडेंटिफिकेशन करता येतं. ऑथेंटिकेशन ऑफ नॅचरल हेल्थ प्रोडक्ट्स म्हणजे नैसर्गिक आरोग्य उत्पादनं जी आहेत त्याचं प्रमाणीकरण करता येतं ऑथेंटिकेशन करता येतं. अँड आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट ज्या औषधी वनस्पती आहेत त्याची ओळख आपल्याला डीएनए बारकोडिंग या माध्यमातून करता येईल. ओके दे वी सी अबाउट टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी. वी नो दॅट क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप प्रोसेस. इट इन्व्हॉल्व्स हिरार्की ऑफ स्टेप्स म्हणजे अशी पायऱ्यांची उतरंड असते त्याच्यामध्ये. लाईक दिस स्टेप्स आहेत हिरार्की ऑफ स्टेप्स उतरंड आहे किंगडम डिव्हिजन क्लास सब क्लास अप टू पेशीज. क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप प्रोसेस बट इट इन्व्हॉल्व्स हिरार्की ऑफ स्टेप्स ऑफ व्हिच ईच स्टेप रिप्रेझेंट ए रँक ऑर कॅटेगरी. सिन्स कॅटेगरी इज अ पार्ट ऑफ all over taxonomic arrangement it is called taxonomic category. Since category is a part of taxonomic arrangement mhanje sampurna vargikaran vyavastecha category ha ek bhag aahe. Category is a part of overall taxonomic arrangement. Sampurna vargikaran व्यवस्थेचा कॅटेगरी हा एक महत्वाचा भाग असतो. ऑल दीज कॅटेगरीज टुगेदर फॉर्म टॅक्सॉनॉमिक हिरार्की. लाईक किंगडम डिव्हिजन क्लास ऑर्डर फॅमिली जीनस आणि पेसीज
in the hierarchy sequence and these are major categories. ह्या महत्वाच्या कॅटेगरीज आहेत. ते क्लासिफिकेशन एखाद्या सजीवाचं पेशीचं करताना आपल्याला लिहायलाच लागतं. किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि पेशीज ह्या सहा ज्या कॅटेगरीज आहेत, सिक्स कॅटेगरीज आर कंपल्सरी कॅटेगरीज. अँड बिसाइड दिस देर आर सब फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज लाईक सब ऑर्डर, सब फॅमिलीज एक्सेट्रा अँड कॅन बी युज्ड अकॉर्डिंग टू नीड किंवा एज पर नीड गरजेनुसार त्याचा आपण उपयोग करतो. ओके, देन वी सी अबाउट टेक्सॉनॉमिक हिरार्की. त्याच्यामध्ये टेक्सॉन म्हणजे काय हे आपल्याला पाहिजे. व्हॉट इज टेक्सॉन? टेक्सॉन इज अ टेक्सॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक. टेक्सॉन इज अ टेक्सॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक इन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. फॉर एक्झाम्पल इन प्लांट किंगडम ईच वन ऑफ द फॉलोइंग इज अ टेक्सॉनॉमिक ग्रुप दॅट इज अ टेक्सॉन लाईक प्लांटी, एंजियोस्पर्मी, डायकॉटिलिडॉनी, पॉलिपिटेली, थिलेमिकोरी, मालवेज, मालवेसी, डिस्कस, रोजस. ही प्रत्येक हे काय टेक्सॉन आहे, इज ए टेक्सॉन. हे टेक्सॉन हे काय असतं? ग्रुप ऑफ एनी रँक और एनी कॅटेगरीज. टेक्सॉन इज ए टेक्सॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक इन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन लाईक प्लँटी, एंजियोस्पर्मी, थेलेमिफोरी, मालवेसी सगळे काय आहेत? टेक्सॉन आहेत. फॉर एक्झाम्पल क्लासिफिकेशन ऑफ चायना रोज अँड कोब्रा हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आपण इथे दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत. चायना रोज आणि कोब्रा याचं क्लासिफिकेशन करताना ह्या व्हेरियस कॅटेगरीज आणि हे टेक्सॉनचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये फर्स्ट वी सी अबाउट क्लासिफिकेशन ऑफ चायना रोज. किंगडम प्लांटी, किंगडम हे कॅटेगरी आहे, रँक आहे, लेवल आहे इन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. किंगडम इज द हायेस्ट कॅटेगरी. हा एरिया मोठा असतो त्याचा. सर्व किंगडम काय म्हणजे बघा प्लांटी म्हणजे आतवरचे सर्व जे प्लांट्स आहेत ते कशामध्ये येतात? किंगडम प्लांटीमध्ये येतात. वनस्पती विश्व आपण त्याला म्हणतो. तर ह्या सर्व कॅटेगरीज आहेत आणि त्याच्यासमोर हे काय त्याचे टेक्सॉन आहे. टेक्सॉन म्हणजे काय असते? टेक्सॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी कॅटेगरी एनी रँक. किंगडम प्लांटी हिअर किंगडम इज अ कॅटेगरी आणि टेक्सॉन हे काय येतं? प्लांटी इज अ टेक्सॉन. डिव्हिजन एंजियोस्पर्मी डिव्हिजन ही कॅटेगरी आहे आणि एंजियोस्पर्मी ही काय टेक्सॉन आहे. ग्रुप ऑफ पर्टिक्युलर कॅटेगरी टेक्सॉनॉमिक ग्रुप ऑफ पर्टिक्युलर कॅटेगरी इज कॉल्ड टेक्सॉन. क्लास डायकॉटिलिडॉनी, सब क्लास पॉलिपेटेली, सेरीज थेलेमिथोरी, ऑर्डर मालवेस, फॅमिली मालवेसी, जीनस हिबिस्कस अँड फेसिस रोजा सायनेसिस. चायना रोज म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला जास्वंद म्हणतो, जास्वंद. तर या व्हेरियस कॅटेगरीज आहेत युज्ड इन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आणि त्याच्यासमोर जे दिसतंय ते काय आहेत? व्हेरियस टेक्सा युज्ड इन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. देन वी से अबाउट क्लासिफिकेशन ऑफ कोब्रा. इंडियन कोब्रा नाग साप आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये बघा किंगडम काय येतं त्याचं? एनिमेलिया. डिव्हिजन कॉर्डेटा. क्लास रेप्टिलिया. सब क्लास डायप्सिडा.
सीरीज याच्यामध्ये नाही, काही सिस्टीम मध्ये सीरीज ऑर्डर सब ऑर्डर हे आपण गरजेनुसार वापरतो, इतर सीरीज नाही. ऑर्डर स्क्वॅमेटा, फॅमिली इलेपिडी, जीनस नाजा, स्पेसिस नाजा, नाजा नाजा असं त्याचं काय झूलॉजिकल नेम आहे कोबराज. आणि हिबिस्कस काय, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. तर हे सर्व कॅटेगरीज आहेत, रँक आहेत युजड इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आणि त्याच्या समोरचे हे काय टेक्सॉन आहे. टेक्सॉन इज ए टेक्सॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी कॅटेगरी ऑर एनी रँक. हे कॅटेगरी आहे आणि त्याचा हा काय असतो टेक्सॉनॉमिक ग्रुप असतो म्हणजे टेक्सॉन. ओके, देन वी सी अबाउट द क्लासिफिकेशन, युनिट ऑफ क्लासिफिकेशन. युनिट ऑफ क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये स्पेसिस, जीनस, फॅमिली, ऑर्डर, सेरीज, सब क्लास, क्लास, डिव्हिजन आणि किंगडम. लोअर टू हायर असेंडिंग आपण म्हणतो त्याला. अपवर्ड डिरेक्शन, खालून वर. स्पेसिस, जीनस, फॅमिली, ऑर्डर, सेरीज, सब क्लास, क्लास, डिव्हिजन आणि किंगडम. असेंडिंग अपवर्ड आहे ते, म्हणजे जसजसं वरती जाईल तसं कॅटेगरी किंवा टॅक्सॉन हा काय होणार आहे त्याचा आकार वाढत जाईल. त्यामध्ये जे पहिले युनिट आहे, युनिट ऑफ क्लासिफिकेशन, त्याला आपण म्हणतो स्पेसिस. स्पेसिस इज द प्रिन्सिपल बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन अँड इट इज लोअर मोस्ट युनिट ऑफ क्लासिफिकेशन. या ठिकाणी तुम्हाला सर्वात लहान युनिट आहे क्लासिफिकेशनचं. काय असतं स्पेसिस मध्ये, तर इट इज ए ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड दॅट कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन टू प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग. म्हणजे स्पेसिस हा सजीवांचा असा ग्रुप आहे की त्याच्यामध्ये नैसर्गिक प्रजनन होऊन सुपीक संतती निर्माण होते. इट इज ए ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन टू प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग. सजीवांचा असा ग्रुप असतो की ज्याच्यामध्ये नॅचरल कंडिशनला नैसर्गिक वातावरणामध्ये प्रजनन होऊन त्याच्यापासून सुपीक प्रोजेनी तयार होते, त्याला स्पेसिस असं म्हटलं जातं. अँड इट वॉज थॉट दॅट इट इज अन इनडिव्हिज्युअल स्टेबल युनिट ऑफ क्लासिफिकेशन. हे स्पेसिसच्या खाली क्लासिफिकेशनचं युनिट नाही, हे स्टेबल युनिट आहे असं म्हटलं जातं. बट हाऊएव्हर इन मॉडर्न टेक्सॉनॉमी स्पेसिस आर ऑल्सो डिव्हायडेड इंटू सब स्पेसिस, व्हरायटीज अँड पॉप्युलेशन्स अँड गिव्ह मोर इम्पॉर्टन्स. म्हणजे महत्वाचं आहे आता स्पेसिस मध्ये आता खूप व्हरायटीज आलेले आहेत, त्यामुळे स्पेसिस हे आता लोअर मोस्ट युनिट त्याचंही आपण डिव्हिजन केलेलं आहे सब स्पेसिस, व्हरायटी आणि पॉप्युलेशन. ओके, सो इन दिस व्हिडिओ वी सीन अबाउट व्हेरियस कॉन्सेप्ट रिलेटेड टू सिस्टमॅटिक्स लाईक क्लॅडोग्राम, फायलोजेनी, डीएनए बारकोडिंग, टेक्झॉनॉमिक कॅटेगरी, टेक्झॉनॉमिक हिरॅर्ची, टेक्सॉन, क्लासिफिकेशन ऑफ चायना रोज अँड कोब्रा फॉर अंडरस्टँडिंग द कॅटेगरीज अँड टेक्सॉन अँड युनिट ऑफ क्लासिफिकेशन. त्यामध्ये आपण स्पेसिस हे पहिलं युनिट घेतलेलं आहे, त्यानंतर जीनस, फॅमिली हे नेक्स्ट व्हिडिओ आपण मध्ये घ्यायचं आहे. तर तुमचा जो 11th सायन्सचा जो सिलेबस आहे तो COVID-19 मुळे तुमचे वर्ग वेळेत भरले नाहीत, अद्यापही वर्ग चालू नाहीत आणि त्यामुळे 20% सिलेबस तुमचा कमी केलेला आहे. आणि याची कल्पना तुम्हाला असेल तो कमी केलेला सिलेबस तुम्हाला त्याची PDF दिली जाईल, परंतु आम्ही तुम्हाला पूर्ण सिलेबस शिकवणार आहे. आता फॉर एक्झाम्पल सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम
हा सुरुवातीचा भाग कमी केलेला असतो आणि त्यामुळे शेवटची जी युनिट आहे त्या टॉपिक मध्ये ती तुम्हाला समजत नाही का ते पहिल्यावरती डिपेंड असते आणि त्यामुळे हा पूर्ण टॉपिक तुम्ही अभ्यास करायचा आहे फक्त जो कमी केलेला सिलेबस आहे त्या सिलेबसवरचे क्वेश्चन हे तुमच्या एग्जामला विचारले जाणार नाहीत रेग्युलर एग्जामला अकरावीचे मात्र एमएससी सीईटी नीट याला जे विद्यार्थी या परीक्षेचे जे विद्यार्थी प्रिपरेशन करतात त्यांच्यासाठी हा पूर्ण टॉपिक महत्वाचा असतो आणि त्यामुळे तुम्हाला ती कमी केलेल्या सिलेबसची पीडीएफ दिली जाईल त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही पूर्ण युनिट हे अभ्यासायचं आहे ओके धन्यवाद.